नमस्कार, मी वर्षा. एनकेएन सुपरफास्ट मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. देश विदेश मनोरंजन आणि क्रीडा विश्वातील बातम्यांचा आढावा घेऊयात सुपरफास्ट. पक्षाने वयाचं कारण देत सुमित्रा महाजन यांची उमेदवारी नाकारल्याने त्या नाराज असल्याची चर्चा होती. मात्र त्यांनी या चर्चेला आता पूर्ण विराम दिला. मी नाराज नाही आणि फक्त निवडणूक लढवणे म्हणजे नेता असणं नाही, असं स्पष्ट मत मावळत्या लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी एका मुलाखती दरम्यान व्यक्त केलंय. काँग्रेसच्या आतापर्यंतच्या चुकीच्या धोरणांमुळे आणि खोट्या विश्वासघाती विचारांमुळे देशातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. तुमचा हा चौकीदार भारताला विश्वशक्ती बनवण्याच्या प्रयत्नात आहे, पण याआधी सत्तेत असलेल्या सरकारने नव्या भारताचा उच्चार देखील कधी काढला नाही, असं म्हणत मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. ते एका प्रचार सभेमध्ये बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाने व्हीव्हीपॅट संदर्भातील काँग्रेसने दाखल केलेली याचिका फेटाळल्याच्या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. निवडणूक आयोग पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दावणीला बांधला गेला आहे, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला. नारायण राणेंनी आपल्या आत्मचरित्रामध्ये शिवसेनेबाबत अनेक गौप्यस्फोट केले. नारायण राणे यांनी शिवसेना का सोडली हे सांगताना त्यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत. मात्र आत्मचरित्रातून केलेले हे आरोप तथ्यहीन असल्याचं शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी म्हटलं आहे. इंडियन एअरफोर्सचे AN-32 हे विमान मंगळवारी रात्री मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवरून उड्डाण करताना घसरले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मुंबईवरून हे विमान कर्नाटक मधील एअरफोर्सच्या येलहांका तळावर निघालं होतं, मात्र उड्डाणावेळी ही घटना घडली. या घटनेमुळे प्रवासी विमान उड्डाणांवर थोडा परिणाम झाला होता. वातानुकूलित लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेने दिलासा दिला आहे. वातानुकूलित लोकलच्या भाड्यात वाढ होण्याची चर्चा असतानाच रेल्वे प्रशासनाने मे अखेरपर्यंत वातानुकूलित रेल्वेच्या तिकीट दरामध्ये वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना ही दिलासा देणारी बातमी ठरली आहे. श्री क्षेत्र माहूर येथील मातृतीर्थ तलाव रोडवरील झंपटनाथ मंदिराजवळ असलेल्या जागमाता कुंडातील गाळ काढण्याचे काम चालू असताना 73 पूर्ण आणि 17 तुकडे असलेले जिवंत काडतूस सापडली आहेत. पोलिसांनी पंचनामा करून ते काडतूस ताब्यात घेतली आहेत. ही काडतूस सुमारे 20 वर्षांपूर्वी सक्रिय असणाऱ्या नक्षलवादी विजय कुमारच्या काळातील असावी असा अंदाजही वर्तवला जातोय. बळवंत मोरेश्वर उर्फ बाबासाहेब पुरंदरे यांना जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्या हस्ते पद्मविभूषण पुरस्कार त्यांच्या निवासस्थानी आदरपूर्वक प्रदान करण्यात आला. 11 मार्च 2019 ला झालेल्या पुरस्कार प्रदान सोहळ्याला वैयक्तिक कारणास्तव बाबासाहेब पुरंदरे उपस्थित राहू शकले नसते, त्यामुळे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन पद्मविभूषण पुरस्कार त्यांना आदरपूर्वक प्रदान केला. नो होल्ड्स बॅरेड हे नारायण राणेंचं आत्मचरित्र सध्या चर्चेत आहे. नारायण राणे यांनी या आत्मचरित्रामध्ये आपला राजकीय प्रवासाचा लेखाजोखा मांडला आहे. या आत्मचरित्रात त्यांनी उद्धव आणि राज ठाकरे यांच्याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. शिवसेना सोडण्यासाठी राज ठाकरे माझ्या सतत संपर्कात होते, असा गौप्यस्फोट राणे यांनी केला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये सशस्त्र हल्ले वाढू लागले आहेत. अशा मध्ये उघड्या तलवारी नाचवत रावेत मध्ये एकाच सोसायटीतील 4 फ्लॅट मध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. या घटनेत जवळपास 15 लाख रुपयांचा ऐवज लुटल्याचं समोर आलं आहे. मात्र कुणी प्रतिकार केला असता तर कदाचित एखाद्याच्या जीवावर ते पेचलं असतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या प्रकारे आपल्यावर टीका करत आहेत ते पाहून आश्चर्याचा धक्का बसल्याचं वाढेरा यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गरिबी बेरोजगारी सारख्या मुद्द्यांवर भाष्य न करता त्यांच्या प्रसार माध्यमातून माझ्यावर ज्या प्रकारे हल्ला करत आहेत ते पाहून आश्चर्याचा धक्का बसला आहे, असं रॉबर्ट वाढेरा यांनी म्हटलं आहे. रॉबर्ट वाढेरा यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून ही टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अच्छे दिन आता संपले असून आता बुरे दिन सुरू झाले आहेत, अशा शब्दामध्ये बहुजन समाज पार्टीच्या सुप्रीमो मायावती यांनी मोदींवर निशाणा साधला. उत्तर प्रदेश मधील आझमगड येथील प्रचार सभेमध्ये त्या बोलत होत्या. यावेळी समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादवही उपस्थित होते. भारताच्या जगजीत पोवाडिया यांची इंटरनॅशनल नार्कोटिक्स कंट्रोल बोर्डच्या सदस्यपदी फेरनिवड झाली आहे. संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या मतदानाच्या पहिल्या फेरीमध्ये पोवाडिया यांना 44 मतं मिळाली.
त्या 2020 ते 2025 या कालावधीसाठी सदस्य म्हणून कार्यरत राहणार आहेत. मध्य प्रदेशातील भोपाळची जागा सध्या खूपच चर्चेत आहे. या मतदारसंघातून काँग्रेसकडून दिग्विजय सिंग निवडणूक लढवत आहेत, तर त्यांना टक्कर देण्यासाठी भाजपाने साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांना उमेदवारी दिली. दरम्यान दिग्विजय सिंग यांच्या रोड शो मध्ये भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी मोदी मोदी अशी घोषणाबाजी केली. रॅलीत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केल्याने संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्तीसगडमधील दंतेवाडात बुधवारी पहाटे 5 वाजेच्या सुमारास नक्षलवादी आणि DRG तथा STF पथकातील जवानांमध्ये चकमक झाली. जवानांनी 2 नक्षलवाद्यांना ठार केला. समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद देखबोटे यांना सासवड येथील एका कार्यक्रमामध्ये मारहाण झाल्याची घटना घडली. सासवड येथील झेंडेवाडीमध्ये मंगळवारी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी पंडित मोडक विवेक मोडक यांच्यासह 40 ते 45 जणांविरोधात मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारत हा मागील बऱ्याच काळापासून संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीमध्ये कायमचे सदस्यत्व मिळावे म्हणून प्रयत्न करतोय. सध्याची परिस्थिती पाहता भारतासारख्या देशांना सुरक्षा समितीमध्ये कायमचे स्थान मिळायलाच हवे असा पाठपुरावा फ्रान्सने केला. तसेच भारताबरोबरच इतर महत्वाच्या देशांनाही कायमचे सदस्यत्व म्हणून दर्जा मिळवून देण्याच्या विषयाला आमचा प्राधान्य असेल असेही फ्रान्सने स्पष्ट केलं. भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेसाठी विजयाचा प्रबळ दावेदार मानला जातोय. काही दिवसांपूर्वी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली 15 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली. भारताचे माजी क्रिकेटपटू कपिल देव यांनी या महत्वाच्या स्पर्धेसाठी आपला अंदाज वर्तवला आहे. भारतीय संघ उपांत्य फेरीपर्यंत नक्की पोहोचेल असं मत कपिल देव यांनी व्यक्त केलंय. सलमान खान आणि दीपिका पदुकोण यांची जोडी अद्याप रुपेरी पडद्यावर झळकलेली नाही. चाहते ही जोडी एकत्र पाहण्यासाठी फारच उत्सुक आहे. आता चाहत्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार असल्याचंही म्हटलं जात आहे. सलमान लवकरच किक चित्रपटाचा सिक्वेल घेऊन येणार आहे. या चित्रपटामध्ये सलमानसह दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत झळकणार असल्याची जोरदार चर्चा सिनेसृष्टीमध्ये सुरू आहे. मिस वर्ल्डचा मान मिळवणारी मानुषी छिल्लार लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करते. अभिनेता अक्षय कुमार सोबत मानुषी स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. अक्षय कुमार सोबत पृथ्वीराज चौहान यांच्या बायोपिक मध्ये ती दिसणार आहे. हा ऐतिहासिक बायोपिक चंद्रप्रकाश द्विवेदी दिग्दर्शित करणार आहेत. मानुषीने हा चित्रपट साईन केला असून यामध्ये ती संयुक्ताची भूमिका साकारते. MKN सुपरफास्ट मध्ये तुर्तास वेळ झाली आता इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा फक्त MKN प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.